हे पारितोषिक असेल, सामना जिंकल्यास 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. बॅक टू द बॉलर, खूप चांगला फटका बॅक टू ला येऊन खेळण्याचा प्रयत्न. समोर खेळले शॉर्ट कव्हरला, पहिल्या चेंडूर लेग बायची सुरुवात एकदम अंकित झाली, जेव्हा स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहिलंय नितेश होते, नितेश आणि त्याच्यासोबत प्रीतम आलेत फलंदाजीला आघाडीला, आणि 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. तर व्यासपीठावर मी वादात आगमन झालं आहे या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आणि निषेध म्हणे की मात्र ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अभिनंदता पाटील यांच्या माहितीसाठी 4th सामना इथे मात्र सुरू आहे मैदानावर. 5वा सामना सुरू आहे. 4th सामना ऑलरेडी झाला मगाच्या आपण पहिला सामना ज्याप्रमाणे पंचा इशारा येतो व्हाईटचा. पहिला सामना आपण पाहिला नेरे वर्सेस धवळेपाडा, नेरे संघाने सामना जिंकला. त्यानंतर आपण सामना पहिला घोट विरुद्ध ब्राह्मण करवले, थोडंसं वन साईड मॅच पाहायला मिळाला कारण ब्राह्मणेश करवले संघाची धावसंख्या थोडीशी माफक होती आणि ती धावसंख्या पूर्ण केली ती घोट संघाने. त्यानंतर चिकनगर वर्सेस दानसर हा सामना झाला, दानसर संघाने सामना जिंकला आणि सावळे विरुद्ध जोरी शेवटच्या टप्प्यामध्ये सामना जिंकला जोविली संघाने. ओ गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर आणि इथे तुम्ही पाहता फलंदाज डावकरे दत्ताचा नितीन थोडासा बीट होतोय या चेंडूवर. डॉट बॉल, धाव संघ कायम धावफरकर मध्ये, एकूण झाली ती 2 धावा. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला उचललाय, हुक केलाय, क्षेत्रक्षक खूप दूर आहेत आणि जोपर्यंत चेंडू लँड होऊन जो कव्हर करतील क्षेत्रक्षक तोपर्यंत अजून 2 धावा ऍड होत आहेत. रिकन्सिलेशन करतात आमची दोन्ही स्कोरर राजदीप आणि उदय. एकूण धावसंख्या आता पाहायला मिळते 5 धावा. षटक पहिलं मार्गस्थ असताना 5 धावा धाव फलकावर आहेत. नितीन आघाडीला आलेत आणि बघायचं नितीन ज्याप्रमाणे मगाशी आपण पाहिलं मगाच्या सामने सुद्धा आघाडीला आले होते पण तशी फटकेबाजी प्रॉपरली पाहायला मिळाली, त्याचे फटके क्लोज झाले होते त्यांच्या गोलंदाजासमोर. राम भालेकर राऊंड ओव्हर द विकेट येत आहेत, शफल झालेत यष्टा मात्र पूर्णपणे मोकळ्या सोडल्या होत्या, तेच मात्र ओळखलं. ओव्हर पिच चेंडूला मात्र ऑन साईडला तुम्ही वाजत फ्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण टायमिंग होत नाहीये. चेंडू बरोबर वेध घेतो यष्टीचा आणि पहिलाच धक्का लागलाय तो घोट संघाला. नितीन बाद होतोय क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये. धानसर विरुद्ध जोवेली, जोवेली संघाने आता सामना जिंकला तो मात्र धानसर संघाशी फाईट करेल जे गतवर्षीचे चॅम्पियन आहे त्या स्पर्धेतले रायगड कल्याण विभागातले, त्या संघाशी फाईट होईल ती जोवेली संघाशी. यावर्षी काही नवीन चॅम्पियन्स पाहायला मिळतील, मग ते ग्रामीण पूल असो या शहरी पूल असो कारण गतवर्षीचे चॅम्पियन ऑलरेडी डिफेंड झालेत कालच्या दिवसामध्ये. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो पुन्हा एकदा राम भालेकर. पण इथे माझं तुम्ही पाहतात पूल जो गेल्या वर्षी आम्ही ऍड केला या स्पर्धेमध्ये तो म्हणजे रायगड कल्याण. चेंडू कव्हर्स मध्ये खेळत आहेत, कोणच खेळू जवळपास नाही, चांगला फटका चांगला टायमिंग झाला चेंडू, तर तो डीप मध्ये क्षेत्रशक येत आहे चेंडूच्या मागे, चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडू थांबत नाहीये, सीमारेषा बाहेर जाईल आणि दमदार फटका चौकार. संघ क्वालिफाय झाले अंतिम फेरीसाठी, ते दोन संघ अजूनही आपलं स्थान टिकवून आहे या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये तुम्ही पाहतात घोट जो मात्र फलंदाजी करतोय संघ, ज्या संघाने मात्र गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये 2रा क्रमांक पटकावला होता कल्याण रायगड विभागातनं आणि त्याचबरोबर प्रथम क्रमांक पटकावलेला संघ म्हणजेच धानसर, जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर कैलास पोरजियाचा संघ जो मात्र अजूनही आपलं स्थान टिकवून आहे आणि पुढच्या सामन्यात तुम्ही पाहू शकाल या संघाला खेळत असताना. एकूण धावसंख्या पाहण्यामध्ये धावफलक मला सांगते उदय मुंडे, एकूण झाली ती 9 धावा धावफलकावर, अजूनही सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते आणि एक सफलता अर्जित केली आहे ती गोलंदाजाने. क्लीन बोल्डच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत ते नितीन,
आणि नवीन आले फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात ते रहते रोशन साळुंके इज द की प्लेअर ऑन ग्राउंड स्ट्रायकिंग याला फलंदाज प्रीतम एक चौकार आलाय रोशनच्या बॅटमधून धावसंख्या डाफल कर 9 गोलंदाज येतात गोलंदाजी मार्गावर हे षटक घेऊन सौरभ राउंड विकेट हुक केला चेंडूची उंची भरपूर होती फायदा उचलला पॉज घेतला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय लॉन्ग लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार शॉर्ट ऑफ गुड लेन तिथून मध्ये चेंडू टॉस झाला बाउन्स झाला पॉज घेऊन खेळेपर्यंत किती वेळ होता फलंदाजाकडे आणि चेंडू ऑन साईडला हुकच्या माध्यमातून खूप चांगला एक्झिक्यूट करत असताना चेंडूला फेट फेकून दिले ते बाउंड्रीच्या बाहेर लास्ट वेळेला स्टिअर केलं गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न गलीमध्ये शतक येतात चेंडू उचलतात डायरेक्ट हिट सुद्धा दिली आहे तोपर्यंत फलंदाज निश्चित दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत अपील करतात परत पंचांकडे पण दोन धावा कंप्लीट केल्या आहेत आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवला आहे तर तिसऱ्या पंचांचं जे पॅनल आहे त्यामध्ये विनोददत्ता पाटील आहेत त्यानंतर काशिनाथदत्ता पाटील अनंत पाटील आणि महेश पाटील असे मात्र चार पंच तुम्हाला पाहायला मिळतात ते मात्र तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत कंट्रोलमध्ये जातात आणि मात्र हे डिसिजन चेक करतात फेक जेव्हा केली तेव्हा बॅटिंग बॅट एक्झॅक्टली कुठे होती पॉपिंग रिच आतमध्ये बॅट ग्राउंडिंग केली होती की त्या अगोदर मात्र यष्ट्या उद्धवस झाल्या हे मात्र पडताळणी केली जाते हे मात्र चाचवणी केली जाते की तिसऱ्या पंचांकडून तर गतवर्षीचे चॅम्पियन तुम्ही आता त्यांच्या आतमध्ये खेळत असताना आतापर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला दोन्ही संघांकडनं खास करून घोट संघ आणि त्याचबरोबर तुम्ही पाहतात संघात म्हणजे धानसर परफेक्ट रिदम धडधड वाढली आहे खेळाडूंमध्ये खास करून त्या फलंदाजामध्ये जो मात्र नॉनस्टॉक एंडला होता आणि ती जणू काही धडधड डिझाईनच्या माध्यमात आपल्याला ऐकायला येते आहे आणि डिसिजन इट इज नॉट आउट ठोके थांबलेत डिसिजन पाहायला मिळते नॉट आउट बॅट्समन इज सेफ फलंदाज सेफ आहे दोन धावा वेगाने पूर्ण केल्या त्या चेंडूवर आणि दोन धावांनी मला सांगते उदय मुंडे धावसंख्या पुढे सरकली ती धावफल करती 15 या धावसंख्येवर 15 लॉस ऑफ 1 इन द सेकंड ओव्हर हा चेंडू रिव्हर्सचा फटका खेळायचा होता चेंडू भरपूर बाउन्स गेला क्विक बाउन्स पाहायला मिळाला खूपच वेगळी शैली तुम्हाला थोडीशी ऑर्थोडॉक्स शैली पाहायला मिळते एक वेगळ्या शैलीने धावत असतात या षटकामध्ये गोलंदाज सौरभ आणि आता चेंडू रिलीज करतो पिकतात एक वेगळी शैली पाहायला मिळते त्यामुळे सरप्राईज होते समोरचा फलंदाज की कशाप्रकारे चेंडू फेकला जाईल आणि या संभ्रमात पडत असताना तुम्ही पाहतात हा चेंडू निर्धाव जातोय बघा तुम्ही शैली पाहू शकता धावण्याची एक वेगळी पद्धत आहे या गोलंदाजाची सौरभची फुल टॉस होता समोर खेळ चांगला फटका एक्झिक्यूट केलाय कमिट झाले पूर्णपणे त्या चेंडूवर आणि नंतर फटका एक्झिक्यूट केला लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर दमदार फटका चौकार बॅटची मागणी करतात पंचांकडे मात्र परमिशन घेतली आहे बॅटची मागणी करतायत फलंदाज स्ट्रायकिंग एंडला चौकार येतो प्रीतमच्या बॅटमध्ये चौकार आता पण पाहतात प्रीतमच्या बॅटमध्ये दोन आलेत प्रीतमचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन मैदानाच्या आतमध्ये 11 धावेंचं तर रोशनने आल्याचं स्वागत केलं होतं मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर आणि चौकारने आपलं खातं उघडत होते रोशन साळुंके तो मैदानाच्या आतमध्ये आहेत या संघाचा सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू आहे की प्लेअर आहे कारण सध्या सीरीजमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स या खेळाडूचा पाहायला मिळाला आहे मकर संक्रांत चषक दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता 50 वर्षात मकर संक्रांत चषकामध्ये शिवा अर्जुन या गोष्टीचा उल्लेख करत होते मला 2 दिवसापूर्वी आणि त्या स्पर्धेत याच खेळाडूने रोशन साळुंकेनेच मात्र प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटची बाईक सुद्धा घरी घेऊन गेला होता रायगड कल्याण विभागातून स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न होता गुड बॉलिंग चांगलं कम बॅक कारण वेगळे पूल होते मकर संक्रांत चषकामध्ये 48 ग्रामीणचा एक पूल होता रायगड मलंगड रायगड आणि कल्याणचा एक पूल होता
न्याय विभागात ना प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक मात्र निश्चित घरी घेऊन येतो नॉन स्ट्रायक गेल्यापर्यंत मी पाहतात रोष इथे मात्र रोशन साळुंके धावसंख्या धावफळ पाल्यामध्ये एकूण झाली मला सांगतात उदय मुंडे इट इज 19 ऑन द बोर्ड रिव्हर्सचा फटका खेळायचा होता टायमिंग होत नाहीये चेंडूच्या रेषेमध्ये पूर्णपणे नव्हते कुडलेनचा वापर केला चेंडूमध्ये चेंडू थोडासा टॉस होते बाउन्स होते आणि तोपर्यंत दोन षटकांचा खेळ समाप्त होते 9:30 ची सरासरी पाहायला मिळते दोन षटका केले धावसंख्या धावफळकार 19 मी व्यासपीठावर फुलचंद पाटीलना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करायचा आहे काटेगावचे बबन वजे उपस्थित आहेत यांचा यथोचित सन्मान फुलचंद पाटील यांच्या शुभस्ते आम्ही करत आहोत त्यानंतर उपस्थित आहेत व्यासपीठावर पोलीस पाटील कमिटी अध्यक्ष पडलेगावचे पंढरी पाटील उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल आणि पुन्हा मी फुलचंद पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण हा सन्मान करायचा आहे बघा पंच कमिटी जो कक्ष आहे आमच्या बरोबर समोर त्याच्या मागे इनोव्हा लागली त्या इनोव्हाची काचेवरची किरण परावर्तित होते आणि त्याचा त्रास ना फलंदाजांना होत आहे त्यामुळे विनंती करतो त्या पंच कमिटीच्या मागे जी मात्र इनोव्हा ती ताबडतोब रिमूव्ह करायची व्हाईट कलरची इनोव्हा आहे तिथून ताबडतोब लवकरात लवकर रिमूव्ह करा फुलंदाज पुन्हा एकदा सज्ज लेफ्ट राईट आर्म राऊंड विकेट ओग लेग ग्लास करायचा प्रयत्न होतो चेंडू आतमध्ये खाली राहतोय आणि फुलंदाज जोपर्यंत पोहोचतील पंच बघा सांगतात लेग बाईचा इशारा योग्य डिसिजन दीपक चौधरीचा एक अत्यंत योग्य निर्णय दिस इज द राईट डिसिजन लेग ग्लान्स करायचा प्रयत्न होता चेंडू पायाला ब्रश होतोय मागे जातोय आणि तिथून धाव कंप्लीट केली ती फलंदाजाने लेगवायच्या स्वरूपामध्ये धावसंख्या धावफळकावर पाहायला मिळते 19 धावा फुल टॉस होता आणि स्ट्राईक एंडचे पंच सांगतात इट इज बीमर इट इज नो बॉल फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याची संधी होती पण डबल माइंडेड झाले चेंडू खेळाडू थोडासा लोअर असा आला स्लोअर वन असा आला फुल टॉस होता आणि ताबडतोब निर्णय दिलाय तो संधी फुटाणे फ्री हिटला कॅपिटलाइज करू शकले नाही आहेत आणि पुन्हा त्या संधी हुकते ती फलंदाज स्ट्राइकिंग एंडला मी पाहतात प्रीतमची प्रीतम आघाडीचे फलंदाज आहेत आतापर्यंत त्याच्या बॅटमन आपण पाहतो 2 चौकार आले 3 चेंडू आतापर्यंत डॉट टाकलेत गोलंदाजांनी फलंदाज प्रीतमला आतापर्यंत या 3 षटकांमध्ये चेंडू हवेमध्ये अपिश खेळत आहेत कव्हर पॉईंट वरना चेंडू थोडासा मागे जातो चेंडू ते कव्हर करेपर्यंत 2 धावेचा प्रयत्न होता आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत या 2 धावे धावसंख्या पुढे सरकेल धावफलकावर मला सांगतात उदय मुंडे 23 ऑन द बोर्ड 23 धावा धावफलकावर होत आहेत षटक तिसरा मार्गस्थ असताना धावसंघाला थोडासा अंकुश लावले नेरे संघ आणि घोट संघ हे एकाच विभागातले रायगड विभागातले संघ आहेत आणि अशा मुवमेंटला निश्चित तुमच्या समोर पाहायला मिळते की दोघांमध्ये धुमस चक्री पाहायला मिळते युद्ध पाहायला मिळते झुंज पाहायला मिळते इथे मात्र कॉर्ट अपील या सिटीज आउट ताबडतोब उत्तर दिलंय आणि फलंदाज आघाडीचा तंबूत परतलाय तो प्रीतम बॅक टू द पवेलियन तुझ्या हाती प्रतिम संगीत डीजे हंस 2 फलंदाज बाद होत आहेत यश मेहता गोलंदाजाला धावसंख्या धावफळ तुम्हाला पाहायला एकूण झाली ती 23 धावा आणि 23 या धावसंख्येवर दुसरा धक्का लागला मैदानावर फलंदाजी करत असताना घोट संघाला गावदे क्रिकेट क्लब घोट या नावाने हा संघ इथे मात्र खेळतोय राऊंड विकेट फिंगर मोल्ड केले होते तरी सुद्धा चांगला फटका अटेम्प्ट केला आहे शेतशेख थोडेसे थांबले थोडस मात्र घसरले तिथे पण त्याच्या डोक्याने चेंडू फ्लाय होतोय सीमारेषेच्या बाहेर चौकार
अशोक निगुकर यांचा सन्मान व्यासपीठ आम्ही व्यासपीठ करत आहोत. आपण वळीय मैदानाच्या आतमध्ये सामना सुद्धा महत्वाचा आहे, सुरू होतोय. चौथ्या षटकाला सुरुवात होते कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं आणि पुन्हा राम भालेकरच्या आता चेंडू सोपलाय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळायचा प्रयत्न होता बॅक टू द बॉलर, ओवर पिच चेंडू होतं, टायमिंग नाही होत या चेंडूवर, प्लेसमेंट नाही होत आहे. बॅटची आत कड घेतली चेंडूने आणि तोपर्यंत एकदा फलंदाजाने कम्प्लीट करून धावसंख्येला दिला आकार, धावफर करतो 28 या धावसंख्येवर. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. डिफेंडिंग फायनलिस्ट या स्पर्धेमध्ये खेळत आहे, तुझी आता फलंदाजी करतोय निरे संघाच्या विरुद्ध. राम भालेकर कॉमेंटर बॉक्स एंड करणं पुन्हा एकदा ऑन साईडला प्लेस केलाय. शेतशक मिड विकेटला चेंडू कव्हर करतील, तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली आहे. फेक होते तोपर्यंत एखाद्याचा प्रयत्न मिसफील्ड होते, बॅकअप होत नाही आहे. आणि अभिते मात्र फलंदाज पुन्हा एकदा सचिनला मात्र स्ट्राईक रोटेट होत आहे. सचिनने आपल्या बॅटमध्ये दोन धावा कुठल्या, धावसंख्या नोंदवली, धावफळ करते एकूण 30 धावा, 30 ऑन द बोर्ड, 30 धावा धावफळकावर. या षटकात तुम्ही पाहतात गोलंदाज आहेत गोलंदाजी मार्कवर, दुसरं षटक हाताळत असताना पहिल्या षटकात धावा खर्च केले तर एकूण 9, एक गडी बाद केला आणि त्याच्यात आता चेंडू सोपवलाय तो संघनायक अजित गवतेने. समोर ऑन साईडला स्लॉग स्वीप, अप्रतिम टायमिंग, फुटवर्क सुंदर होतं, चेंडूला फेकून दिलाय बरोबर भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँडच्या बरोबर समोर आणि हा षटकार. आणि मणकडामध्ये किती ताकद ही सुद्धा आता पाहायला मिळाली ती फलंदाज सचिन पाटीलच्या बॅटमनला. षटकाने धावसंख्या उंचवडी घेते आणि फ्लाय होते जाऊन विसावते ती 36 या धावसंख्येवर. ऑफ्टरच्या खूपच बाहेर लाईन पूर्णपणे मिस करतायत, विसरलेत लाईन आणि चेंडू ऑफ्टरच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा संदीप फुटाणे यांचा. 50+ धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल गोट संघाच्या फलंदाजांचा. रोशनकडनं ती अपेक्षा करतोय, सचिनकडनं सुद्धा ती अपेक्षा करतोय संघनायक. चौथ्या क्रमांकावर सचिन पाटील. समोर खेळ पॅक्टू तो बॉलर, चांगला फटका एक्झिक्यूट केला मिडऑर्डर ना, चेंडू मागे येतोय, शेतशक येत आहे, तिथे चेंडू कव्हर करतील, फेक करतो, एकच धाव मिळेल या चेंडूवर. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः ती मात्र अजित कॅप्टन सुद्धा नेरे संघाचे. चांगला परफॉर्मन्स पहिल्या सामन्यात पाहायला मिळाला देवलीपाडा संघाच्या समोर. राम भालेकर रोशनसाठी अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, शेतशेत तिथे येत आहे डीप मध्ये चेंडू, ते कव्हर करतील, थोडेसे फंबल्स होत आहेत, त्याचा फायदा उचलला, दोन धाबा कम्प्लीट केला या चेंडूवर. टायमिंग किती सुंदर आहे बघा, चेंडूवर पोहोचतात, चेंडूवर बॅटर बरोबर चेंडूला मिडलिंग करतात आणि खूप चांगला एक्झिक्युशन दाखवतात. सुपर कव्हर ड्राईव्ह आणि दोन धावा मिळतात त्या फलंदाज रोशनला. धावसंख्या जाते, धावफल करते एकूण 40 या धावसंख्येवर. चौथं षटक मैदानावर कॉमेंट्री बॉक्स एंड करणं मार्गस्थ असताना आतापर्यंत फलंदाज तुम्ही पाहता दोन बाद झालेत, आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूत परतले आहेत आणि धावसंख्येला आकार देतात हे दोन्ही फलंदाज. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, कॉट बिहाइंड लाऊड अपील आणि फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवर सफलता मिळाली आहे
रोशन सुरुवातीपासूनच थोडेसे बॅकफुटवर पाहायला मिळाले, तशी फटकेबाजी तशी मात्र खेळी जी अपेक्षा होती खास करून कॅप्टनला शिवाला तशी खेळी मात्र पाहायला मिळाली नाही. पण पहिल्या सामन्यात सामनावीरचा पुरस्कार निश्चित मिळवलाय या रोशनने. निर्णायक षटक घेऊन येतात रोहन पाटील. कॉमेंटरी बॉक्सच्या समोरचा एंड जो तुम्ही पाहतात म्हणजेच मानपडा एंड या दिशेने 40 धावा ऑफर करून 10 सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकात आपण पाहिल्या 9 धावा, त्यानंतर पाहिल्या आपण 19 धावा, 9.5 ची सरासरी, 3 षटकाखेर पर्यंत 27 धावा, 9 ची सरासरी आणि 4 षटकाखेर धावसंख्या 40 धावा, 10 ची सरासरी पाहायला मिळते. फील्डमध्ये काही चेंजेस आणतायत. सचिन पाटील खूप चांगली फटकेबाजी करतोय, त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आला, एक चौकार आलाय. रुपेश त्याच्या जोडीला आलेत मैदानावर 5व्या क्रमांकावर आणि बघायचं रुपेश कशा प्रकारे साथ देत आहेत ती फलंदाज सचिनची. राऊंड विकेट स्टीअर करण्याचा प्रयत्न होता, समोर खेळतात बॅक टू द बॉलर, धावची संधी होती, अपील होत आणि फलंदाज बाद. क्विक ऍक्शन, लॉट्स ऑफ एक्साइटमेंट. चेंडू प्लेस केला, लगेच चेंडू खेळाडूच्या हातात गेला, गोलंदाजीमध्ये चेंडू कव्हर केला आणि ताबडतोब यष्टा उद्ध्वस्त केला. 1 सेकंदामध्ये सगळ्या गोष्टी घडल्या आणि फलंदाज बाद. मैदानावर सचिन बॅक टू द पवेलियन जो मात्र खूप चांगली फलंदाजी करत होता. पण बघायचं स्लॉग ओव्हर मध्ये ज्याप्रमाणे रुपेशला पाठवलं, आता 6व्या क्रमांकावर फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीला. प्रदीप पाटील यांच्याकडे खूप मोठ्या अपेक्षा असतील शिवाला मोठ्या फटक्यांची. स्वीप करण्याचा प्रयत्न पंच पाहतात, चेंडू लेग स्टिकच्या थोडासा बाहेरून निघून जाते. व्हाईटचा ताबडतोब इशारा आलाय तो दीपक चौधरी यांचा, तटस्थ पंच आहे दीपक. अचूक निर्णय त्यांच्या माध्यमात येत आहेत, अचूक डिसिजन त्यांच्या माध्यमात आम्हाला पोहोचत आहेत. या पुढचा होणारा सामना जो आहे त्यामध्ये सर संघाचे संगणक आणि जोवेली संघाचे संगणक विनंती करतो कॅप्टनला की आपण टॉससाठी उपस्थित राहायचंय. नेरे वर्सेस घोट 5वा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. समोर खेळले शेतशेक येत्या दूरवरना बघायचं, त्याच्या डोक्याने चेंडू निघून जातोय. एक संघर्षमय फटका, कारण बराच वेळ झाला इथे चौकार आला नव्हता, पण आता चौकार येतोय शेवटच्या टप्प्यामध्ये या स्लॉग ओव्हर मध्ये. धावसंख्या 45 धावा धाव फलकावर. हो चेंडू हवेमध्ये बाहेर बोलवलं, इन्व्हाइट केलं आणि निश्चितच म्हणेन की मात्र लाऊड अपील निश्चित केलं गेलं, कारण थोडेसे सरप्राईज झाले गोलंदाज स्ट्राईक इनच्या पंचांकडे पाहत होते. पण मुख्यमंत्री मात्र निर्णय दिला की चेंडूने बॅटची आउटसाइड एज घेतली आणि ते मात्र धक्का लागला आहे तो फलंदाजांना. फलंदाज बाद होतोय तो कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये. सज्ज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या षटकात तुम्ही पाहतात आलेत ते रोशन पाटील. हो गुड बॉलिंग अप्रतिम चेंडू डॉमिनेट केला या चेंडूवर शिवाला. या संघाचा संघनायक आहेत, आक्रमक फलंदाज आहेत. नेक्स्ट रन तुम्हाला पाहायला मिळतं की चेंडू बरोबर ओव्हर पिच होतं, बॅकफुटला निघून गेला, ऑनसाईडला प्लेस करण्याचा प्रयत्न, मोठा हिट दाखवण्याचा प्रयत्न. धावसंख्या 45 अजूनही थांबलेली आहे बराच वेळ. ऑप्टरच्या खूपच आणि खूपच जसा बाहेर निघाला अमित, इथे मात्र दीपक चौधरी सुद्धा थोडेसे बाहेर निघाले आणि ताबडतोब इशारा केलाय तो राजदीप चौधरी आणि त्याचबरोबर उदय मुंडे यांना की हा चेंडू वाईड आहे. 46 धावा धाव फलकावर. गोट संघाला मात्र पारितोषिक असेल लक्षात घ्या, सामना जिंकला तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल काशीनाथ पाटील यांच्याकडून. राऊंड विकेट समोर खेळत ऑन साईडला
शेतशक थोड़े दूर आहेत आणि जोपर्यंत चेंडू कवर करतील येतील चेंडूवर तोपर्यंत शिवाकडे वेळ होता दोन धावा पूर्ण करण्याचा आणि दोन धावा पूर्ण सुद्धा होतात या चेंडूवर स्लॉगर मध्ये चांगली गोलंदाजी रोशनची कौतुकास्पद कामगिरी रोशन पाटीलची कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न बिलो 50 रोखण्याचा प्रयत्न धावसंख्या 48 धावा तावफलकर आहे हवेच्या विरुद्ध फटकेबाजी करायची शिवाला ऑफस्टॉपच्या बघायचा थोडासा बाहेर चेंडू अजून तो बाहेर निघतोय आणि ताबडतोब इशारा व्हाईटचा योग्य डिसिजन राऊंड विकेट गोलंदाजी करतायत क्रिचच्या उपर्यंत गोलंदाजी केली जाते आणि थोडासा चेंगून चेंडू अँगलवरून तो अजून बाहेर निघतोय आणि व्हाईटचा इशारा आहे धावसंख्या 49 धावा धावफलकावर वी आर इन द लास्ट ओव्हर निर्णायक षटक आहे या षट या सामन्यातलं चेंडू सरेशी जातोय कॉट बिहाइंडचा अपील अपील तो उचलून धरले फलंदाज बाद अजून एक धक्का लागेल निर्णायक चेंडूवर मात्र यश मिळाले गोलंदाजाला आणि कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न तो यशस्वी होतो या षटकामध्ये आणि चला कॅप्टन यायचं रिपोर्ट करायचंय टॉस साठी जोविल आणि धानसर संघनायक आहेत ते धानसर संघाचे कैलास पोर्जे आणि जोविल संघाचे संघनायक आहेत ते करण धुळे तो गुळली गावचे ऍडव्होकेट उदय गायकर उपस्थित आहेत यांचा सुद्धा इथेची सन्मान केला जाईल फुलचंद पाटीलना विनंती करून की आपल्या शुभस्थ आपण सन्मान करायचा आहे ऍडव्होकेट उदय गायकर उपस्थित आहेत यांचा सन्मान इथे मात्र केला जाणार व्यासपीठावर यानंतर व्यासपीठावर उपस्थित आहेत नेरे संघाचे पुरस्कर्ते नेने नाईट क्रिकेट टूर्नामेंटचे ऑर्गनायझर अनिल पाटील उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून खूप चांगली क्रिकेट स्पर्धा नेरे येथे मात्र आयोजित केली जाते खास करून विद्युत प्रकाश होतातली क्रिकेट स्पर्धा अनिल पाटील यांचा सुद्धा यथोचित सन्मान व्यासपीठावर केला जाणार आहे आणि मी अनंत म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण हा सन्मान करायचा आहे आणि नेरे संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत या संघाला पुरस्कृत केला या स्पर्धेमध्ये ते अनिल पाटील यांनी त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान अनंत म्हात्रे यांच्या शुभस्थे आम्ही करत आहोत तर नेरे संघाचे पुरस्कर्ते अनिल पाटील यांचा सन्मान होतोय व्यासपीठावर त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य नेरेगावचे प्रकाश गाडगे सुद्धा उपस्थित आहेत प्रकाश गाडग्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य नेरे अनंत म्हात्रे यांच्या शुभेच्छा आम्ही हा सन्मान करत आहोत त्यानंतर संतोष चोरगे सुद्धा उपस्थित आहेत आपण सुद्धा यायचंय संतोष चोरगे आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर आमच्या अनंत म्हात्रे यांच्या शुभ असते पन्नास धावींचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये त्यावर त्याच्यावर आम्ही अजून एक सन्मान करत आहोत संतोष चोरगे यांचा सन्मान केला जातोय व्यासपीठावर त्यानंतर उपस्थित आहेत व्यासपीठावर तुम्ही पाहतात मैदानाच्या व्यासपीठावर शिवसेना शहर संघटक तळोजा कैवार पाटील उपस्थित आहेत कैवार पाटील यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल अनंत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते Thank you.
त्याचबरोबर अजून एक व्यक्तिमत्व सुनील चव्हाण उपस्थित आहेत व्यासपीठावर. सुनील चव्हाण यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. या पूर्वी मध्ये छत्रपती सामना सुरू झाला ऑलरेडी आणि जेव्हा समालोचन कक्षामध्ये आमचे नरेश डोबे सज्ज होत आहेत कारण दुसरा सत्र सुरू झालंय. लक्षात घ्या, सामना जिंकल्यास, सामना जर जिंकला तर गोट संघाला 5,000 कॅश प्राइज असेल. तिसऱ्या पंचांना विनंती करतो मंदिराच्या आतमध्ये यायचंय. कमिटीने मात्र हा निर्णय घेतला, आयोजकांनी निर्णय घेतलाय. प्रफुल्ल पाटील आपण यायचंय आतमध्ये. ही सुरू झाली आहे. गोलंदाजच्या गोलंदाजीवर आक्षेप आहे आणि जर आक्षेप सिद्ध झाला तर या षटकात गोलंदाजी करू शकणार नाही. गोलंदाज या षटकात रोशन आहे, खूप चांगला ऑलराऊंडर या संघाचा आणि बघायचं आहे इथे मात्र पंच कशा प्रकारे याच्यावर लक्ष ठेवून राहणार आहेत. पण आपण वळूया समालोचन कक्षामध्ये. दुसरं सत्र घेऊन आपल्या समोर येत आहेत. पुन्हा शिरूरचा आवाज आपण ऐकूया नरेश ढोमे यांना. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. खर तर पुन्हा एकदा तोच जोश, तोच जल्लोष, तीच झुंज आणि तोच थरार. सामना फक्त बदललेला आहे आणि तो सामना आहे जोबेली विरुद्ध घोट या संघामध्ये दुसऱ्या फेरीचा सामना. फेटाळून लावलेले मला वाटते प्रफुल्ल पाटील सर हे मुख्य पंच असतील. संदीप फुटाणे आणि दीपक चौधरी हे या ठिकाणी पंचांचं काम करतात. प्रफुल्ल पाटील सर या तिसरे पंच म्हणून पहिल्याच चेंडू पासून मैदानामध्ये हजर आहेत. ज्यावेळेस संशयास्पद शैली एखाद्या गोलंदाजाची लक्षात येते त्यावेळेस अशा प्रकारे तिसरे पंच मैदानामध्ये जात असतात आणि खर तर हा पायंड, हा प्रघात पाडलेला आहे तो या स्पर्धेनं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धेची ती देणगी आहे टेनिस क्रिकेटला. यावेळेस हा चेंडू बाहेर चिकट घेतली जाते. पॉईंट स्लिप मध्ये कुठलाही खेळाडू नाही, चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव. धावा घेण्यासाठी संघर्ष किती अटळ आहे याची ओळख आज संबंध दिवसभर सकाळच्या सामन्यापासून आपल्याला बघायला मिळालेली आहे. कुठलाही फलंदाज आज इथे मोठी फलंदाजी करू शकलेला नाही. एखाद वेळेस एखादी वाऱ्याची झुळूक येते तसं एखादं छोटं मोठं वावटळ येऊन गेलं, परंतु मोठं चक्रीवादळ फलंदाजीच्या रूपात आज सकाळपासून आलंच नाही. परंतु गोलंदाजीच्या रूपामध्ये अनेक वादळं या मैदानामध्ये सकाळपासून अनुभवलेली आहेत. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, यावेळेस चेंडूला स्क्वेअर लेगला खेळ, मिड विकेटला खेळलंय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धाव मिळणार आहे. दोन धावा इथे मिळतात, दोन धावांबरोबर धावफलकावरती 5 धावा. पहिलं षटक सुरू असताना 50 धावांचं टार्गेट, 5 षटकामध्ये 50 धावा, प्रत्येक षटका पाठीमागे 10 धावा, हे आव्हान एवढं मोठं नाही परंतु सहज पार होईल असंही नाही आहे. 5 षटकामध्ये 50 धावा बनवायच्या म्हटल्यानंतर रस्ता ओलांडावा एवढी सोपी गोष्ट नाहीये, कारण गोलंदाजांनी या खेळपट्टीवरती आज कमाल केलेली आहे. जो वाटा होता गोलंदाजांचा त्यांनी तो उचललेला आहे आणि दिशा आणि टप्पा तुमच्याकडे अचूक असेल तर फलंदाजांना अडवता येतं हे आज इथं रायगड आणि कल्याण विभागातील गोलंदाजांनी पूर्णपणे सिद्ध केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. धावफलकावरती दिसत आहे 6 धावा पहिले षटक मैदानामध्ये सुरू असताना. यानंतर जो सामन्याची घोषणा आपण केली जोबेली विरुद्ध धानसर, दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो आहोत आपण मंचावरती या. मला वाटतं करंधुळे इथे उपस्थित आहेत जोबेली संघाचे संघनायक, धानसर संघाचे संघनायक, आपण उपस्थित राहा, नाणेफेकीसाठी तुम्हाला कॉल दिला जात आहे. पहिलं षटकाचा खेळ संपला धावफलकावरती, नेरे संघ पोहोचलाय तो 6 धावसंख्येवरती. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे, शांत सुरुवात त्यांनी या मैदानामध्ये केलेली आहे, सावध पवित्रा घेतलेला आहे. पवित्र हा खूप महत्वाचा असतो. तुम्हाला माहिती शत्रूवरती हल्ला चढवायचा असेल तर 2 पावलं तुम्हाला मागे यावं लागतं. वाघ ज्यावेळेस एखाद्या सावजावरती हल्ला चढवतो ना त्यावेळेस तो दडदबा धरून बसतो, दडी मारून बसतो आणि सावज टप्प्यात आलं की तो भयानक वेगाने त्याच्यावरती हल्ला चढवतो. आणि वाघ काय करतो, शिकार करताना नेहमी गळा पकडून शिकार करतो.
तशी स्वीकार करण्याची गरज आहे. एकदा गळा पकडला की सुटणं हे अवघड होऊन बसतं, आणि तशी स्वीकार इथे होईल का हा प्रश्न उगाच आपल्याला पडलेला आहे. परंतु बघा पुढच्या चार षटकामध्ये विजयाची गरज असेल ती 44 धावा. स्ट्राईक रेट थोडासा वाढलेला आहे, रिक्वायर्ड आस्किंग रन रेट जो आहे तो सुद्धा वाढलेला आहे. तो 10 धावा होता प्रति षटका पाठीमागं, आता 11 धावपर्यंत पोहोचलेला आहे. दुसरं षटक सुरू झाले, पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी रोशनकडून बघायला मिळाली. हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. रोशनने आज फलंदाजी करत असताना तो फारसा चमकला नाही, एक चौकार मारून त्याने सुरुवात केली, परंतु तिथून पुढे 7 धावा काढून बाद झाला. गोलंदाजीमध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली. आखूड टप्प्याचा चेंडू बाउन्सर इथे टाकला जातोय. आणि निर्धाव चेंडू, एक बाउन्सर, संदीप फुटाणे सरांकडून त्याला सूचना दिली जाते की दुसरा बाउन्सर तू टाकशील तर त्याला आम्ही नोबल देऊ. या ठिकाणी उपस्थित आहेत पडले गावावरून माननीय पोलीस पाटील, पंढरी शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. आम्ही पोलीस पाटील साहेबांना विनंती करतो आपण या. जोविली विरुद्ध धानसर दोन्ही संघाच्या संगणक तिथे असतील आणि पुढच्या सामन्याचा आगाज या ठिकाणी होईल. चेंडू सीमारेषा पार, 4 धावा. षटकार असे नित्यक्रमाने येणं हे सुद्धा महत्वाचं असतं. फलंदाजाला एक मानसिक उभारी मिळते या फटक्यांमुळं, आणि गोलंदाज थोडासा मानसिक खच्चीकरण होतं. परंतु खेळाडू इतकं क्रिकेट खेळलेलं आहे की आपण म्हणतो ना कोळून प्यालेलो आहोत. पहा हा चेंडू आखूड टप्प्याचा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार, हो माफ करा, चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावा. चौकार असेल हा. चौकाराबरोबरच धावफलकावरती आहेत 14 धावा. टायमिंग महत्वाचं असतं, जसं फलंदाजाचं टायमिंग असतं तसं कॉमेंटेटर आणि डीजे हाऊन्स यांचं सुद्धा टायमिंग असतं. आणि प्रत्येक समालोचकाची शैली वेगळी आहे, त्यामुळं ते टायमिंग पकडणं हे इथं महत्वाचं आहे. आणि जर टायमिंग जर मिस झालं तर होऊ शकतं अशा प्रकारे चेंडू आकाशामध्ये उडू शकतो. इथे 1 धाव अपेक्षित आहे आणि 1 धावेबरोबरच धावफलक पुन्हा एकदा हलक्या हाताने पुढे जाईल. 15 धावा. या षटकामध्ये काही प्रमाणात धाव आलेले आहेत. जो धावफलक पूर्णपणे आटला होता तो काही प्रमाणात सुरू झालेला आहे, हे महत्वाचं आहे. अलीकडे आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेमध्ये असताना अनेक तलाव नद्या आटलेल्या आहेत आणि दुष्काळाचं भीषण सावट आलेलं आहे. तसं काहीशा दुष्काळात होता पहिल्या षटकामध्ये सामना, दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सुकाळ सुरू झालेला आहे. धावा मिळत आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना धावफलकावरती 16 धावा. गोलंदाज यावेळी संदेश पाटील. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार खेळल्यानंतर संदेश पाटीलनं देखील काही चांगले चेंडू गोलंदाजांवर टाक, विशेषतः टप्पा त्यानं थोडासा अलीकडे घेतलेला आहे. परत एकदा दागातनं राऊंड विकेट, यावेळेस अक्रॉस द बॅट जमिनीच्या समांतर स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव तिथे मिळेल, बॅकवर्ड स्क्वेअर लागला आणि षटक देखील संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये धावा मिळत आहेत त्या 11 धावा मिळत आहेत धावफलकावरती 17 धावा. 2 षटकांचा खेळ संपला, 17 धावा. सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत. छानसी पायाभरणी त्यांनी केलेली आहे या डावाची, आणि पाया मजबूत झाल्यानंतर आता ही इमारत कशी उभी राहणार हे बघायचं आहे. धावफलकावरती 17 धावा. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर छोटीशी टीम मीटिंग सुद्धा सुरू आहे. पुढचे प्लॅन आखले जातील, डावाची आखणी केली जाईल. योजना ह्या खूप महत्वाच्या असतात. असं म्हणतात की कुठलीही क्रांती ही योजनेशिवाय होत नाही, किंवा कुठल्याही क्रांतीच्या पाठीमागे खूप मोठी योजना असते. आणि तुम्हाला माहिती, बडा से बडा बिझनेस भी एक आयडिया से बडा होत आहे. कुठलाही मोठा बिझनेस असेल किंवा मोठा उपक्रम असेल, फक्त एक आयडिया तिथे असते, छानसे कल्पना असते, आणि ती कल्पना घेऊन तो उभी करता येते. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय चांगली संकल्पना राबवताना
स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आपण उभा राहिलेला बघतो आहोत, एक संकल्पना आहे. मग मैदानाचं देखणं स्वरूप उभं करत असताना ज्या प्रकारे हे मैदान सजवलेलं आहे, एक इव्हेंट आपण म्हणतो ना कॉर्पोरेट इव्हेंट किंवा अतिशय नियोजनबद्ध प्लॅनिंग करत ही स्पर्धा उभी केलेली आहे, त्या पाठीमागं सुद्धा योजना आहे, प्लॅन आहेत. आणि ही योजना अशी एका दिवसात उभी राहत नाही, त्या पाठीमागं मेहनत असते, काही दिवसांचा काही महिन्यांचे प्रयत्न असतात आणि तेव्हा हा महोत्सव यशस्वी होत असतो. अनेक हात त्यासाठी एकत्र येत असतात. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेही असेल आणि त्याचबरोबर आमचे नेते खऱ्या अर्थानं माजी आमदार रमेशदादा पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते राजूदादा पाटील, विजयदादा पाटील आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे त्यांना साथ देणारे त्यांचे सहकारी, या सर्वांचं योगदान आहे. हजार हात ज्यावेळेस एकत्र उभे असतात त्यावेळेस असा गोवर्धन उचलता येतो किंवा हे शिवधनुष्य पेलता येतं. उजव्या हाताने ओर्ध विकेट, यावेळेस फुल टॉस, चेंडू स्क्वेअर लेगला, क्षेत्रक्षक तिथे तयार आहे, पहाडा येतो क्षेत्ररक्षणातला आणि तो चेंडू अडवतोय भक्कमपणे. दोन धावा इथे मिळत आहेत, दोन धावांबरोबर धावफलकावरती तिसरं षटक सुरू असताना 20 धावा, विजयाचं समीकरण अजूनही 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू आणि 30 धावा, प्रत्येक चेंडू पाठीमागं 2 धावांची गरज इथून पुढे सामना जिंकण्यासाठी नेरे संघाला. घोट विरुद्ध नेरे असा सामना मैदानामध्ये. मिस टाइम शॉट खर तर पुल करायचा होता, हा फटका खूप लवकर आला बॅटवरती आणि लॉंग ऑनला 2 धावा. तुम्ही पाहिलं होतं की असा जर षटकार तुम्ही पाहिला, रॉबिन उत्थप्पाने एक फटका असा मारला, एका बाउन्सर वरती लॉंग ऑफला षटकार ठोकला होता. कदाचित हा चेंडू थोडासा शरीराच्या वेदने शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता, तो थोडासा बाहेर असा रूम मिळाला असता तर अजून एक चांगला फटका बघायला मिळाला असता. यावेळेस बाउन्सर बाहेरची कड आणि चेंडू अडवलाय. चेंडू तिथे ज्यावेळेस टप्पा पडतो ना त्यावेळेस विलक्षण वेगाने दिशा बदलतो. चेंडू भोवऱ्यासारखा फिरतो, बॅटवरती आल्यानंतर सुद्धा चेंडू स्पिन होतो. तुम्ही पाहता चेंडूवरती पकड एखादा गोलंदाज मिळवतो, बोटाच्या सहाय्याने चेंडू फिरवतो गोलंदाज, परंतु बॅटला कुठली ग्रीप नसते तरी सुद्धा बॅटवरून चेंडू फिरू शकतो किंवा टर्न होऊ शकतो, हे आपण इथे बघितलं. तुम्ही जर टेबल टेनिस हा खेळ तुम्हाला माहीत असेल तर हे कौशल्य त्या खेळाडूंना संपादन करावं लागतं. रॅकेटवरती चेंडू आल्यानंतर दुसऱ्याच्या कोर्टामध्ये चेंडू ढकलताना तो स्पिन होईल याची काळजी घ्यावी लागते. यावेळेस हा चेंडू धावबत करण्याची संधी फुटाने सरांचा इशारा येईल तिसऱ्या पंचांकडे. आपल्याला वाट बघावी लागेल, फलंदाज बाद आहे की नाबाद आहे, परंतु इथे धावा किती पूर्ण होणार आहे या डिसिजन नंतर आपण ती वाट बघू. धावफलकावरती आहेत 23 धावा, खेळ थोडा वेळ थांबेल. 49 धावा उभ्या केल्या होत्या, काही मान्यवरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. वाडा या गावावरून आपल्या समारंभासाठी उपस्थित आहेत सन्मान्य राजेंद्र काबाडी यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. मी विनंती करतो पैलवान हरिश्चंद्र जाधव पैलवान यांच्या शुभ हस्ते हा सत्कार मंचावरती संपन्न होतोय. तिसऱ्या पंचांचा डिसिजन मात्र पेंडिंग आहे, स्क्रीनकडे सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत, तिथे काय निर्णय येतोय. फलंदाजाचे श्वास सुद्धा रोखलेले आहेत आणि क्षेत्ररक्षक देखील मोठ्या आतुरतेनं त्या स्क्रीनकडे बघतायत की तिथे काय होणार आहे. टेनिसचा बॉल मात्र गरगर फिरतोय. यस, फलंदाज बाद. बाद होईल फलंदाज, पहिला धक्का. 24 धावांची भागीदारी उभी राहील बरोबर. तर बघा 25 धावा धावफलकावरती, 25 धावांची भागीदारी इथे खंडित झाली. छोट्या छोट्या भागीदाऱ्या या रिकरिंग डिपॉझिट सारख्या असतात. मी नेहमी सांगत असतो बँकेमध्ये आपण काय करत असतो की एक ठराविक रक्कम समजा डेली असेल, प्रत्येक दिवशी आपण
50 रुपये 100 रुपये 500 रुपये असे जर जमा करत गेलो काही वर्षानंतर ती एक मोठी रक्कम तयार होते. 1 to go या षटकातील एक चेंडू शिल्लक राहिलेला आहे आणि तसंच असतं. दर महिन्याला जर काही रक्कम आपण गुंतवत गेलो, दर वर्षाला रक्कम गुंतवत गेलो, तर काही वर्षभरानंतर काही दिवसानंतर खूप चांगली रक्कम आपल्या गाठीशी तयार होते. क्रिकेटमध्ये तसंच आहे की छोट्या छोट्या भागीदारी असतात, दिसायला छोट्या असतात, परंतु त्यांचं ओव्हरऑल स्कोअरमध्ये योगदान खूप मोठं असतं आणि त्यामुळे तुम्ही एक मजबूत स्कोअर उभा करू शकता. एक चांगली सुरुवात झाल्यानंतर शेवटच्या स्लॉग ओव्हर्समध्ये आता कसा हल्ला चढवलं जाईल हे बघायचं. विजयासाठी 49 धावांचं टार्गेट आहे. 50 धावा ओलांडायच्या असताना 25 धावसंख्येवरती बसलेला पहिला धक्का, तर गोलंदाज तयार असेल रोशन. पहिल्या षटकामध्ये रोशननं अप्रतिम गोलंदाजी केली होती. यावेळेस चेंडू डाव्या एष्टी व उजव्या एष्टीवरती पडून डाव्या एष्टीवरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येईल निर्धाव चेंडू. रोशनचं दुसरं षटक देखील अप्रतिम संपलेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपला, 1 गडीबाद, 25 धावाने रे. विजयासाठी 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. विनंती करतोय जोवेली संघाचे संघनायक, आपण मंचावरती या. या स्पर्धेमध्ये यावर्षी एक आपण अनोखी संकल्पना राबवत आहोत. एक सिल्वर कॉईन आपण नाणेफेकीसाठी वापरतोय आणि प्रत्येक सामन्यामध्ये जो संघनायक टॉस जिंकतोय त्याला ती कॉईन भेट देण्यात येत आहे. त्या कॉईनवरती एका बाजूने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीचषक स्पर्धेचा सिम्बॉल आहे. सन्माननीय बबनराव वझे काटई यांच्या शुभहस्ते आपण ही कॉईन जोवेली संघाच्या संघनायकाला सप्रेम भेट देत आहोत. नवनवीन संकल्पना सातत्यानं राबवण्यात येत आहेत इथे आणि कुणी कल्पनाही करत नाहीत अशा प्रकारचं नियोजन स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीचषक मध्ये आपल्याला बघायला मिळतं. माननीय लक्ष्मणराव सखाराम पाटील नेरे यांच्याकडून 5000 रुपयाचं बक्षीस आहे. नेरे संघ जिंकला तर हे बक्षीस आणि फलंदाज 3 ताड त्रिफळा. मधली यष्टी उद्ध्वस्त. जिथं धावांची गरज आहे तिथे विकेट पडतायत, फलंदाज बाद होतायत आणि गोलंदाज इथे मात्र एक मेजवानी मिळवतायत. पहिल्या चेंडूवरती योगेश पाटील नाही इथे यश मिळवलं. 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असताना आता 11 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावा ने फुल टॉस चेंडू आणि इथे कव्हरला खेळ दिला. खर तर फुल टॉस चेंडू आपण म्हटलं की हा सोडू. यावेळेस निर्धाव अप्रतिम गोलंदाजी. फुलर लेनचे चेंडू टाकले जात आहेत. एखादा फुलटॉस पडला तरी आपण पाहतो मोठा फटका मिळत नाही. त्याचबरोबर व्यासपीठावर आगमन होत आहे. स्वर्गीय हिंदुरे सम्राट चषक या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि त्याचबरोबर
माजी नगरसेवक शिवसेना उपशहर प्रमुख बांधकाम सभापती कुळगाव बदनापूर नगर परिषद मंगेश धुळे साहेब आणि त्याच्यासोबत अशफाक पटेल दोघांचंही आम्ही त्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याच्या माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहणार आहात येणाऱ्या 3 फेब्रुवारी 10 फेब्रुवारी आणि स्पर्धेमध्ये निश्चितच मुलाचं योगदान आहे अशफाकजी पटेल आणि त्याचबरोबर सन्मान्य मंगेश धुळे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर कालपर्यंत या मैदानामध्ये आपण गोलंदाजीची फळे कापायची सुरी असल्यासारखी वाटत होती. आज ती दुधारी तलवार झालेली आहे. यावेळेस चेंडू एक टप्पा घेत मिड विकेट सीमारेषेबाहेर 4 धावा. पहिल्या 2 चेंडू पर्यंत त्याचा निर्धाव खेळला, परंतु तिसऱ्या चेंडूवरती त्यानं जबरदस्त तडाखा दिलेला आहे. पूल केलेला हा फटका मिडविकेट सीमारेषेबाहेर 4 धावा. 4 धावांबरोबर धावफलकावरती पहा 31 धावा. विजयासाठी अजून 19 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8. डाव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू वाईड. संदीप फुटाने सर पूर्व आणि पश्चिम दिशा दाखवतायत. धावफलकावरती 1 ने वाढ होईल 32 धावा. तर विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. 8 चेंडू 18 धावा. नेरे संघ हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना फुल टॉस चेंडू इथे फटका एक्झिक्यूट करू शकलेला नाही आणि 1 धाव इथे मिळेल. खरतर हे चेंडू तुम्हाला सातत्यानं मिळणार नाहीत. पोझिशन महत्वाची होती तिथे आणि पोझिशन मध्ये येऊ शकला नाही फलंदाज रोहन. तिथे 1 धाव मिळाली 1 धावेबरोबर. ते लक्षात घ्या व्यासपीठावर आमंत्रित पाहुणेच फक्त बसतील याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. बाकीचे म्हणतात कोणीही थांबू नये, मात्र एक सूचना तुमच्या आयोजकांकडून येते सातत्याने की व्यासपीठावर ज्या मात्र आमचे आयोज निमंत्रित पाहुणे जे आहेत आमंत्रित पाहुणे जे आहेत त्यांनी मात्र पद वाचायचं. बाकीचे म्हणतात कोणी थांबू नये एक नम्र विनंती करत आहोत आयोजकांच्या वतीने. या ठिकाणी निस्सीम क्रिकेट भक्त आणि त्याचबरोबर विशेष कार्यकारी अधिकारी SEO माननीय नंद गेली 5 वर्ष आपलं प्रेम या ठिकाणी मिळतं आहे आणि त्यापैकीच नंदू खंडागळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मैदानामध्ये जाऊ. 6 चेंडू 17 धावा. महेंद्रसिंह धोनीने असा एक दिमागदार विजय भारताला मिळवून दिला होता. यावेळेस उजव्याच्या बाहेर चेंडू अप्रतिम फुल लेनचा हा चेंडू निर्धाव. या ठिकाणी लक्ष्मणराव सखाराम पाटील नेरे यांनी कळवलेलं आहे की नेरे संघ इथून सामना जिंकत असेल तर 11,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस खनखनी शॉट. वा, चेंडूवरती षटकाराची मोहर. विजूदादा पाटील यांच्या बॅनरला सलामी. चेंडू षटकार. वादळ षटकार. जात असेल तर नेरे संघाचे पॅकर्स अनिल पाटील, अमित गवते, मयूर पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस या षटकारासाठी असेल. 5 धावांची गरज. ओहो, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. काय घडतंय मैदानामध्ये? विलक्षण घडामोडी घडत आहेत. कधी षटकार तर कधी फलंदाज बाद. या ऐका एक सुरेख संधी संगीत. Thank you.
दोन षटकार ठोकले होते, बक्षिसांची घोषणा झाली आणि यॉर्कर लाईन वरती षटकार खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला. धावफलकावरती आपण पाहतोय दोन चेंडू शिल्लक आहेत, पाच धावांची गरज जिंकण्यासाठी. चार धावा काढल्यानंतर सामना जिंकेल का हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये तयार होतोय. आणि जिंकू शकतो नेरे संघ दोन चेंडू मध्ये चार धावा काढल्या तरी. सहा गडी बाद झालेले आहेत घोट संघाचे, तर तीन गडी फक्त बाद झालेले आहेत नेरे संघाचे. पुढचे दोन टॉस चेंडू बॅक टू बॉलर, लॉंग ऑफला खेळणारा फटका, एक धाव या ठिकाणी मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडू हातातून निसटतोय, दोन धावा. शेवटचा चेंडू आणि दोन धावा, रोखलेले श्वास आणि वाढलेल्या उत्कंठा. एका चेंडू मध्ये खर तर तीन धावांची गरज आहे, परंतु दोन काढल्या तरी जिंकेल. शेवटचा चेंडू, तीन धावा, अशा परिस्थितीमध्ये हा सामना आहे. काय होणार या सामन्यामध्ये? रोमांचकता इथे मैदानामध्ये, रोमांच आहे, थरार आहे, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक 2019. सामना नेरे आणि घोट संघाविरुद्ध आहे. शेवटचा चेंडू, तीन धावांची गरज आहे. चेंडू आपल्यापासून वेगळा केला, एक धावे म्हणा इथे पूर्ण होते, दुसरा प्रयत्न फेक होते, ओहो इथे निर्णय चुकला आणि दोन धावा. सामना टाय. सामना लेवल मध्ये संपलेला आहे, परंतु विकेट कमी गमावल्यात नेरे संघानं. पुढच्या फेरीमध्ये चाल नेरे. नेरे संघाला 11,000 रुपयाचं बक्षीस अनिल पाटील, मयूर पाटील, अमित गवते, संतोष चोरगे यांच्याकडून प्रदान होणार आहे तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक नेरे संघाला या कमालीच्या खेळासाठी, देखण्या बहारदार विजयासाठी. लक्ष